साखर कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी चिकोत्रा नदीत मिसळत असल्याच्या कारणावरून आज काळम्मा बेलेवाडी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातून आमदार हसन मुस्तरीफ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाली. काही ग्रामस्थांनी तर हातातील कळशा भिरकवल्यानं तणावात भर पडली. रास्ता रोको दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि त्यानंतर कळशा फेकण्याचा प्रकार, यामुळे काळम्मा बेलेवाडी गावात एकच खळबळ उडाली. आमदार हसन मुश्रीफ यांनी मात्र घडला प्रकार गैरसमजातून झाला असून या प्रकरणावर पडदा पडल्याचं सांगितलं. कागल तालुक्यातील काळम्मा बेलेवाडी या गावातील रहिवाशांनी आज आक्रमक भूमिका घेतली. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यातून बाहेर पडणारं दूषित पाणी थेट चिकोत्रा नदीत मिसळतं आणि त्यातून ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय असा दावा करून आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं. त्याचवेळी आमदार हसन मुश्रीफ आंदोलन स्थळी आले. त्यांच्यासोबत मुश्रीफ गटाचे काही कार्यकर्ते आणि कारखान्याचे काही कर्मचारी होते. पाणी प्रदूषणावरून संतप्त ग्रामस्थांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्याचवेळी वाद वाढत गेला आणि मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते आणि काळम्मा बेलेवाडी ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की होऊन शाब्दिक चकमक झाली. प्रचंड मोठा जमाव असल्यानं वातावरण स्फोटक बनलं होतं. दूषित पाणी प्यायला लागत असल्यामुळं संतप्त ग्रामस्थांनी अचानक पाण्यानं भरलेल्या कळशा भिरकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दगडफेक झाल्याप्रमाणे कळशी फेक होऊ लागली आणि एकच गोंधळ उडाला. या कारखान्याचे डिस्टलरीचे आणि कारखान्याचे पाणी कारखाना जवळच चालू होऊन 4-5 वर्ष पूर्ण होत आहेत. पहिल्यापासून आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना, त्यानंतर चेअरमन साहेबांना, आमदार मुश्री साहेबांना वेळोवेळी आम्ही याबद्दल सूचना पाण्याच्याबद्दल दिलेल्या आहेत. तरी पण त्याने या पाण्याच्या बाबतीत काही नियोजन केलेलं नाही किंवा त्याकडे त्यांनी पूर्णपणे कानाडोळा केलेला आहे. आणि या चिकोत्रा खोऱ्यातील जे पिण्याच्या पाण्याची जी काही जॅकवेल आहेत ती संपूर्णपणे चिकोत्रा नदीच्या काठावरती आणि ह्या सगळ्या याच्यावरती हा या पाण्याचा परिणाम होत आहे. या प्रकारामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र आमदार हसन मुश्रीफ यांनी संयमाची भूमिका घेत घडला प्रकार गैरसमजुतीतून झाला असून या प्रकरणावर पडदा पडल्याचं सांगितलं. मी त्या ठिकाणी 9:15 पोहोचलो आणि त्या गावकऱ्यांची समजूत काढून रस्ता रोको उठवला. मी गेल्यानंतर आमचे जे कारखान्याचे कर्मचारी व गावातील काही कार्यकर्ते यांच्यात थोडी चकमक झाली आणि जी घागर फेकलेली आहे ती मी तिथून गेल्यानंतरचा फोटो आहे तो, त्यामुळे कृपया कुणी गैरसमज करू नये. काळम्मा बेलेवाडी गावातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. तर कागल तालुक्यातील गटातटाच्या राजकारणाचेही एक एक पदर आता दिसू लागलेत.